नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार पालक मित्रांनो. मी ईश्वर जीवन मंडावरे, उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यासमधील पाठ क्रमांक 9 मधील पाण्याची साठवणूक हा मुद्दा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात पाणी खूप महत्त्वाचे आहे. आपण बघितलेच आहे, पाणी हे जीवन आहे. पाण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. हे पाणी आपल्याला पावसाद्वारे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते. परंतु हे पाणी जास्त काळ टिकत नाही, कारण त्याची साठवण्याची व्यवस्थाच आपल्याकडे उपलब्ध नाही. बघितलं तर भारतामध्ये मौसम रान, चेरापुंजी ही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत. परंतु घडतं काय, अशा ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाऊस पाणी उपलब्ध असते, आणि उन्हाळ्यात बघितलं तर इथं पाण्याची टंचाई भासते. हे पाणी आपल्याला त्या उन्हाळ्यात कसं उपलब्ध होईल यासाठी तिथं काही व्यवस्था करता आली तर तिथं आपण ही समस्या दूर करू शकतो. तर यासाठी त्या भागात धरणे, मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्या तर तिथील ही समस्या दूर करू शकतो. नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु ते पावसाचे पाणी फक्त आणि फक्त पावसाळ्यातच उपलब्ध असते, कारण त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली नाही. म्हणून उन्हाळ्यात अशा ठिकाणी पाऊस पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होते. यावर आपण जर उपाययोजना करायचं सांगितलं तर मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या, धरणे, तलाव हे जर उभारले तर अशा ठिकाणची आपण पाण्याची समस्या दूर करू शकतो. तर आपल्या भारतात ज्याप्रमाणे पाऊस पडतो त्याप्रमाणे जर पाणी साठवण्याचे साधनं जर आपण उपलब्ध केले तर आपल्या भारतातील पाण्याची समस्या ही पूर्णपणे मिटू शकेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या महाराष्ट्रात मोठमोठी धरणे उभारली तर ही समस्या आपण कायमस्वरूपी मिटवू शकतो. तसेच मोठमोठ्या गावात पाण्याच्या समस्या निर्माण होतात, अशा गावात त्याद्वारे अशा ठिकाणून आपण पाणी पुरवठा करू शकतो. अशा प्रकारे आपण पाण्याची बचतसुद्धा करू शकतो. हे वाचवलेले पाणी ज्यावेळेस आपल्याला पाण्याची समस्या निर्माण होईल त्या भागात आपण त्या ठिकाणी व त्यावेळेस ते आपण वापरू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाण्याची साठवणूक कशी करावी हे शिकलो. धन्यवाद.